नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थूल वाचनातील विश्वकोश या पाठाची ओळख करून घेणार आहोत. विश्वकोश म्हणजे पूर्ण ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषयांच्या संदर्भात संग्रहित केलेला मराठी विश्वकोश. आणि या मराठी विश्वकोशाची माहिती आज आपण या पाठातून पाहणार आहोत. विश्वकोशामध्ये शब्दांचे वेगवेगळे संदर्भ मिळू शकतात. तसेच हे संदर्भ पाहणे, त्या संदर्भांचा अभ्यास करणे आणि भाषा समृद्धीच्या दृष्टीने हा विश्वकोश अत्यंत आनंददायी आणि उपयुक्त असा असतो. ही विश्वकोश निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. विश्वकोश पाहणे म्हणजेच काळाची गरज आहे. आज आपल्याला जरी गुगलवर सर्व गोष्टी पाहायला मिळत असल्या तरी मराठी भाषेच्या संदर्भातील काही गोष्टी ह्या आपल्याला विश्वकोशातूनच पाहायला मिळतात. विश्वकोश म्हणजेच मानवविद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान ह्या विश्वकोशामध्ये संग्रहित असते. आणि हा विश्वकोश आपल्या मराठी माध्यमातील मुलांसाठी व मराठी भाषा शिकण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा विश्वकोश आहे. तर चला मग पाहूया आज आपण विश्वकोशाविषयी अधिक माहिती.